काही वर्ष मोठ्या प्रमाणावर छठपूजा उत्सव साजरा केला जातो. यंदाही त्यासाठी तयारी सुरू झाली. खरं तर आजवर स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करत असत. पण यावर्षी मुंबई महापालिकेने छठपूजा आयोजनाची सर्व सूत्र हाती घेतली. तसंच छठपूजा आयोजनाच्या इतरांना दिलेल्या परवानग्याही महापालिकेने रद्द केल्या. आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असल्यानं भाजपनं ही खेळी केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सत्ताधारी पक्ष जो यहाँ के स्थानिक MLA है अतुल भातलकर, उन्होंने उनको फोन किया, उनको दबाव डाला और कहा कि किसी भी तरह ये परमिशन को कैंसिल किया जाए. जिस आयोजन में बाधा डाले हो, आने वाले चुनाव में श्रद्धालु आपसे जरूर इसका बदला लेंगे. अचानक स्थानिक आमदार अतुल भातलकरांचा फोन आला, कोणत्या मंत्र्याचा फोन आला की शासनाचा फोन आला की प्रशासनाने अचानक सांगितलं की आता यावर्षी तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही, आम्ही कार्यक्रम करणार. आज ज्या ठिकाणी लोकांच्या आस्था जुळलेल्या आहेत, भावना जुळलेल्या आहेत, त्या छठ पूजेला आपण विरोध करता, त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम होता कामा नये ही भावना ठेवता. छठपूजा हा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा उत्सव आहे. पांथळ जागी महिला सूर्याची पूजा करतात. 24 तास चालणाऱ्या या उत्सवात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतात. त्यामुळे छठपूजा कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबईत राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. यंदा मात्र राजकीय पक्षांना त्याची संधी मिळणार नाही. सामाजिक संस्था मुंबई शहराच्या विविध कार्यक्रमांसाठी, उपक्रमांसाठी त्या ठिकाणी ते घेत असतात आणि नियमानुसार ते परवानग्या घेत असतात. पण आता सत्ताधारी पक्ष भाजप जर म्हणत असेल की यांना परवानगी द्यायची आणि यांना द्यायची नाही, तर मला वाटते मुंबई महानगरपालिकेचं हे अशा पद्धतीचं कामकाज चुकीचं आहे. विरोधी पक्षांनी केलेले आरोप भाजपनं फेटाळून लावले. विरोधकांकडून खोडसाळ आरोप केले जात असल्याची टीका भाजपनं केली. वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ स्वरूपाचा आहे. काँग्रेसच्या पूर्व नगरसेविका छठ पूजा करायच्या, परंतु लोकांनी त्यातल्या आर्थिक गफलतींविषयी तक्रारी केल्या म्हणून मुंबई महानगरपालिकेने त्यांना परवानगी नाकारली. येत्या 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान हा सण साजरा होणार आहे. मात्र छठपूजेच्या आयोजनावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतं. त्यामागचं कारणही तसंच आहे. मुंबई महापालिकेनं पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे दरवर्षी महापालिका छठपूजा कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे का, छठपूजेव्यतिरिक्त महापालिका कोणकोणत्या सणांचं आयोजन करणार आहे, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटचं, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.